पाहूया दिवसभरातील ठळक. देशातील मुलींसाठी भारत की लक्ष्मी अभियान राबवा. मन की बात मधून पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन. हिजबुल मुजाहिद्दीनचा मोरक्या ओसामाचा लष्कराकडून खात्मा. भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात ओसामा होता मोस्ट वॉन्टेड. लष्करी राज्याची परंपरा पाकिस्तानमध्येच प्रचलित आहे. पाकिस्तानच्या आरोपावर भारताचे सडेतोड उत्तर. जम्मू काश्मीरमधील महिला पोलीस अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ होतो व्हायरल. व्हिडिओ दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाचे अनिता शर्मांकडून आवाहन. पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची मुदत वाढली. सरकारकडून आता नवीन अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत. PMC वरील निर्बंधानंतर लक्ष्मी विलास बँकेवरही आर्थिक निर्बंध. नियमांचे पालन न केल्याचे कारण देत RBI ने केली बँकेवर कारवाई. देशात आजपासून सर्वत्र आदिशक्तीचा जागर सुरू. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये घटस्थापना करून नवरात्र उत्सवाच्या मंगल सोहळ्यास प्रारंभ. पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकरांना दिल्या विमानातून शुभेच्छा. देशातील अनेक पर्वांची आणि घटनांच्या साक्षीदार असल्याच्या म्हणत लता दिदींचे केले कौतुक. भारताच्या आर्थिक विकासाबाबत शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात जाऊन गुंतवणूक करावी. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाल यांचा खोचक सल्ला. चीनमध्ये बसच्या भीषण अपघातात 36 जणांचा जागीच मृत्यू. बसचे टायर फुटल्याने ट्रकला झाली समोरासमोर धडक. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना करावा लागणार प्रवासी विमानाने प्रवास. जिद्दामध्ये पाकच्या विमानात तांत्रिक अडचण आल्याने करण्यात आले इमर्जन्सी लँडिंग. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. येत्या 2 ऑक्टोबरला भाजपमध्ये करणार प्रवेश. सर्वसामान्यांना कांदा आता आणखी रडवणार. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जाणार 80 रुपयांच्या पार. द फॅमिली मॅन चित्रपटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध. हिंदूविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत केला विरोध. मन उधाण वारामधून सतीश कौशिक यांचे मराठीत पदार्पण. 11 ऑक्टोबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला.